नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककलाच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशी मस्त रेसिपी बघणार आहोत, मेथीचा बोंडा. याआधी आपण आलू बोंडा कसा बनवायचा ते बघितलेला आहे, म्हैसूर बोंडा कसा बनवायचा तो बघितलेला आहे. आज आपण बनवणार आहोत मेथी बोंडा. रेसिपी अतिशय सोपी आहे, नाव जरी वेगळं वाटत असेल तर रेसिपी अतिशय सुंदर आहे, नक्की बघायची आहे. कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पण करायचं आहे आणि घरी रेसिपी करून बघा. चला तर मग या मेथी बोंड्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आणि हे कशी बनवायची ते बघूया. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, बाउल घेतलाय, यामध्ये मेथी बारीक चिरलेली, यामध्ये हा डाळीचा भरड. जर तुमच्याकडे नसेल भरड तर तुम्ही मिक्सर वाटे चांगली बारीक थोडासा रवा रवा असा हरभऱ्याची डाळ पण बारीक करून घेऊ शकता, तशीच करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार तिखट, धन्याची पूड, जिऱ्याची पूड, मीठ चवीनुसार, चुटकी भर आपण टाकणार आहोत बेकिंग सोडा, लागेल तसं पाणी टाकून भजीच्या पिठाप्रमाणे आपण मस्तपैकी फेटून घेणार आहोत. मिश्रण एकत्र केलेलं आहे. आता हे 2 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचंय आणि यानंतरच आपल्याला बनवायचे आहे. हे पीठ आपण मैदा घालून 4 तास ठेवलं होतं, 4 तास झालेले आहे, चांगलं फुललंय, तेल पण गरम झालेलं आहे. चला आपण गरम तेलामध्ये हे सोडूयात. मस्त गोल गरगरीत हवे, तळून घ्यायचे मंद आचेवरती. मस्त तेलात टाकल्या टाकाच फुलतात, पलटून घ्यायचे आणि चांगले ब्राऊन रंग येईपर्यंत मंद आचेवरती आपण तळून घेणार आहोत. काढून घेऊया. हा बघा किती सुंदर कलर आलेला आहे, काढून घ्यायचे आणि सगळे असे तळून घ्यायचे आहे. गरमागरम आणि अगदी हलके फुलके असे आपले मेथी बोंडा तयार आहे. रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. पण त्यासोबतच रेसिपी तुम्ही घरी करून बघा कशी वाटली ते, मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. धन्यवाद.